एसटीतील निवृत्त कर्मचारी पतीपत्नीला हयात असेपर्यंतचा कायम स्वरूपी मोफत प्रवास पास मिळावा आणि आरोग्य रक्षणासाठी परिपूर्ण कल्याणकारी संस्थेनं केली आहे या मागणीसाठी आज इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आलं एस टी महामंडळाकडील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत माजी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन महिन्यांसाठी आणि मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीस एक महिन्याचा मोफत प्रवास पास मिळतो मात्र कर्मचारी हयात असेपर्यंत कायमस्वरूपी मोफत प्रवास पास मिळावा आणि परिपूर्ण आरोग्य सेवा मिळावी या न्याय मागण्यांसाठी आज एसटी माजी कर्मचारी कल्याणकारी संस्थेच्या वतीनं इचलकरंजीतील समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आला आंदोलकांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिलाय एसटी महामंडळ आणि शासनाशी पत्रव्यवहार करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी बी बी राजमाने यांनी केला या आंदोलनात आरबी शेख कुमार देसाई भूपाल कांबळे जीएन नेतले प्रकाश कचरे जयश्री मुर्तुल्ले माधुरी खांडके लक्ष्मी बुरसे यांच्यासह निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते